नमस्कार, बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. आरोपी फारिस कादरी बार मालकाला धमक्या देऊन फुकटात पीत होता दारू. बार मालकाने त्रासून सदर पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल. राज्यात गेल्या वर्षभरात 2330 हत्याकांडाच्या घटना घडल्या असून सर्वाधिक हत्याकांड अनैतिक संबंधातून. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाची आकडेवारी. आणि नागपुरातील 13 वर्षीय मुलगा नाट्यमयरित्या काही तासातच अमरावती रेल्वे स्टेशन जवळ सापडल्याने उडाली खळबळ. अद्याप माहिती न मिळाल्याने गुढ कायम. सोहन सिंग, अर्जुन सिंग वाधवा यांचं सदर माउंट रोडवर बिअर बार आणि रेस्टॉरंट आहे. यांच्या बारमध्ये एक फेरीस कादरी नावाचा इसम येतो व धमक्या देऊन फुकटात दारू पितो, तसेच पैशांची मागणी करतो. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता त्याने बारमध्ये जाऊन शिवीगाळ व तोडफोड करायला सुरुवात केली. या सर्व प्रकाराला त्रासून अखेर बार मालकाने फेरीस कादरी विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी सोहन सिंग, अर्जुन सिंग वाधवा यांचं सदर माउंट रोडवर बिअर बार आणि रेस्टॉरंट आहे. त्यांच्या बिअर बारमध्ये मागील काही दिवसांपासून एक फेरीस कादरी नावाचा इसम आपल्या मित्रांसोबत येतो आणि फिर्यादींना काही नामांकित लोकांना धमक्या देण्याचे व्हिडिओ दाखवतो, तसेच मोठ्या मोठ्या लोकांशी आपली असलेल्या ओळख्या सांगतो आणि तसेच दारू फुकट पिण्यासाठी कुख्यात आरोपींशी असलेली ओळख दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या धमक्यांना घाबरून बार मालकाने आरोपीस अनेकदा फुकटात दारू पाजली, परंतु काही दिवसांनी आरोपीने पैशांची सुद्धा मागणी करणे सुरू केलं. मग मात्र बार मालकाने आरोपीस फुकटात दारू पाजण्यास व पैसे देण्यास नकार दिला असता रात्रीच्या वेळी बार बंद झाल्यावर दारूच्या नशेत पुन्हा बारमध्ये येऊन आरोपीने बारच्या शटरवर लोखंडी रॉड मारायला सुरुवात केली आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. फिर्यादीने आरोपीविरुद्ध सदर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. फिर्यादी आहेत सोहन सिंग, अर्जुन सिंग वाधवा, वय 68 वर्ष. त्यांच्या सदर माउंट रोडवर बुलक काट म्हणून बिअर बार अँड रेस्टॉरंट आहे. खाली त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन एक तक्रार दिलेली आहे की त्यांच्या बिअर बारमध्ये मागील काही दिवसापासून एक फारिस कादरी नावाचा इसम येतो त्यांच्या काही मित्रांसोबत आणि तिथे त्यांना काही व्हिडिओ वगैरे दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी काही नामांकित लोकांना फोन करून त्यांना धमक्या वगैरे दिले होते, असे व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेले होते. ते त्यांना दाखवलेले होते आणि त्यांना सांगितलं होतं की माझी खूप मोठी मोठी ओळखी आहे, खूप मोठ्या मोठ्या बदमाशासोबत सुद्धा माझी ओळखी आहे आणि तुमचे बार आहे इलिगल पद्धतीनं आहे आणि मी तुमचे बार बंद करून टाकीन, नाहीतर तुम्ही मला इथे दारू फोकटमध्ये पाजू देत जा. आणि त्यांनी काही व्हिडिओ वगैरे दाखवून बार मालकाला भेवाडले होते आणि बार मालक हा भिऊन गेल्याने त्याने बरेचद्या त्याला फारिस कादरीला आणि त्यांच्या साथीदारांना तिथे त्यांनी फोकटमध्ये दारू पिली होती आणि दारू पिल्यानंतर त्यांना बिल देत नव्हते. नंतर काही दिवसानंतर तो त्यांना पैशाचीसुद्धा डिमांड करू लागला होता. कालचे नाईटमध्ये रात्री 11:30 वाजता तो त्याचे काही 1-2 मित्रांसोबत तिथे आलेला होता आणि तिथे पुन्हा त्यांनी दारू पिली आणि पुन्हा त्यांनी दारू मागितली. तेव्हा बार मालकाने त्याला सांगितले की आता दारू दिलेली आहे, आता याच्यानंतर पुन्हा एवढी दारू देणे शक्य नाही फुकटात म्हणून. मग त्यांनी पुन्हा त्याला धमकी वगैरे दिली आणि त्याला 5,000 रुपयाची मागणी केली. बार मालक भीतीमुळे त्याला 2,000 रुपये दिले. नंतर तो फारिस कादरी तिथून निघून गेला. रात्री पुन्हा 1:30 वाजताच्या सुमारामध्ये फारिस कादरी पुन्हा परत आला, दारू पिऊन होता आणि हातामध्ये त्याचा एक रॉड होता आणि बार बंद झालेला होता. बारवाले ते आतमध्ये त्यांची साफसफाई आणि हिशोब करत होते. याने त्या बारच्या शटरवर लोखंडाची रॉड मारणे सुरू केली आणि जोरजोरात तिथे असली शिवीगाळी सुरू केली. पुन्हा फिर्यादी आणि त्यांच्या लोकांनी बारचे शटर उघडून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्यांना शिवीगाळी करून 10,000 रुपयाची खंडणीची मागणी करायला लागला. त्याच्यामुळे ते फिर्यादी सर्व भिऊन त्यांनी बारचे शटर बंद करून दिले. असे
VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान 10 लाखांचे बक्षीस असलेल्या 2 जहाल नक्षल्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सनीराम उर्फ शंकर उर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे, समुराम उर्फ सूर्या घसे नरोटे असे अटक केलेल्या नक्षल्यांची नावे असून दोघेही धानोरा तालुक्यातील मोरचूल येथील रहिवासी आहेत अशी माहिती गडचिरोली पोलिसांनी पत्रपरिषदेत दिली आहे. उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या सावरगाव पोलीस मदत केंद्र हद्दीत 7 ऑक्टोबर रोजी गडचिरोली पोलीस दलाकडून गुप्त माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान 2 संशयित व्यक्ती आढळून आले होते. त्यांची सखोल चौकशी केली असता ते नक्षली असल्याची खात्री पटली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यापैकी सनीराम हा 2015 साली टिपागड दलममध्ये दाखल झाला होता. जहाल नक्षली नेता जोगन्नाचा अंगरक्षक म्हणून 2018 पर्यंत तो कार्यरत होता. त्यानंतर 2018 ते 2020 पर्यंत कंपनी 10 मध्ये कार्यरत होता. सध्या तो PPCM म्हणून कंपनी 10 मध्ये कार्यरत होता. त्याच्यावर 8 लाखांचे बक्षीस होते. तर समुराम उर्फ सूर्या हा जन मलेशिया सदस्य असून कार्यरत होता. त्यांच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस होते. दोन्ही नक्षल्यांचा हत्या, जाळपोळ, चकमक अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे. शहरातील साहित्यिक, क्रांतिकारक किंवा मान्यवर व्यक्तींची स्मृती कायम रहावी या उद्देशाने त्यांचे निवासस्थान परिसरातील स्मृतीस्थळाकडे किंवा ज्यांच्या स्मृतीनिमित्त वेगवेगळ्या मार्गाला नावे देण्यात आली आहेत अशा मार्गावरील फलकाबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचे समोर आले आहे. गेल्या काही वर्षात शहरात विविध क्रांतिकारकांचे पुतळे, शहीद स्मारक आणि साहित्यिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या स्मृतीनिमित्त स्मारके निर्माण करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी मार्गाचे नामकरण करत त्यांच्या नावाचे फलक लावले आहेत. मात्र आज त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. रामदासपेठ परिसरात नागपूरचे भूषण राहिलेले सुंदरलाल रॉय यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्याला त्यांचे नाव देत फलक लावण्यात आला होता. मात्र आज हा फलक भंगलेल्या अवस्थेत दिसतोय. शहरातील विविध भागातील मान्यवरांच्या नामकरण करण्यात आलेल्या फलकाची दुरुस्ती केली जात असून ते नव्याने लावले जात आहेत. नागरिकांनी याबाबत लक्षात आणून दिले तर त्यावर तत्काळ कार्यवाही होईल. याशिवाय ज्या ठिकाणी विविध स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक आहे तिथे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे असे महापालिकेचे अतिरिक्त राम जोशी म्हणाले. पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प व उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन प्रवेशद्वारावरून 1 ऑक्टोबर पासून पर्यटन सुरू करण्यात आले आहे. पर्यटकांना ऑनलाइन सफारी बुकिंगची सुविधा 16 ऑक्टोबर पासून उपलब्ध राहील. सफारी करिता अनुकूल असलेले पर्यटन रस्ते व पावसाची स्थानिक परिस्थिती लक्षात घेता पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी प्रवेशद्वार, देवलापार प्रवेशद्वार, चोर बाहुली प्रवेशद्वार तसेच बोर व्याघ्र प्रकल्पातील बोर धरण पर्यटन प्रवेशद्वार आणि उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्यातील कऱ्हांडला व पवनी प्रवेशद्वार 15 ऑक्टोबर पर्यंत पर्यटकांकरिता ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध राहणार आहे. तसेच प्रवेशद्वारावरील वाहन क्षमतेच्या मर्यादेत सफारी सुविधाही उपलब्ध आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पेंच व्याघ्र प्रकल्पात रस्त्याची परिस्थिती लक्षात घेऊन सद्यस्थितीत पर्यटन झोन सफारी करिता उपलब्ध राहणार आहे. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.
विश्रांतीनंतर आपले स्वागत. महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून हत्याकांडाच्या घटनातही सातत्याने वाढ होते. राज्यात गेल्या वर्षभरात 2,330 हत्याकांडाच्या घटना घडल्या असून सर्वाधिक हत्याकांड अनैतिक संबंधातून घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या हत्याकांड राज्यात पुणे शहर पहिल्या स्थानावर आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात गतवर्षी 2,330 खुनाच्या घटना घडल्या आहेत. हत्याकांड घडण्यास अनेक कारणे जबाबदार आहेत. त्यात जुने वैमनस्य, राजकीय द्वेष, युवक युवतीमधील प्रेमसंबंध, विवाधित महिला व पुरुषांचे असलेले अनैतिक संबंध, दरोडा टाकताना केलेला विरोध, धार्मिक तेढ, कौटुंबिक वाद, संपत्तीच्या वादासह अन्य कारणांचा समावेश आहे. परंतु राज्यात सर्वाधिक 232 हत्याकांड विवाहितांच्या अनैतिक संबंधातून घडलेले आहे. पत्नीशी अन्य पुरुषांशी किंवा पतीचे अन्य विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधातून सर्वाधिक हत्याकांड राज्यात घडले आहेत. पत्नीचे प्रियकरासोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबत पतीला कुणकुण लागल्यामुळे चक्क खून केल्याच्या घटनांमध्ये सुद्धा गेल्या वर्षी वाढ झाल्याची नोंद आहे. देशात महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेशात 186 हत्याकांड अनैतिक संबंधातून घडले असून तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा राज्यात सर्वाधिक खून झाल्याची नोंद आहे. राज्यात मध्यंतरी तापमान वाढल्याने विजेची मागणी 20,000 जास्त मेगावॅटवर गेली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बऱ्याच भागात पाऊस पडत असून तापमान घट झाल्याने ही मागणी शुक्रवारी 18,773 मेगावॅट अशी खाली आली आहे. स्टेट लोड डिस्पॅच सेंटरच्या माहितीनुसार 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 सुमारास राज्यात विजेची मागणी 18,773 मेगावॅट होती. दुकानातून स्टेशनरी आणण्यासाठी गेलेला 13 वर्षीय मुलगा नाट्यमयरित्या काही तासातच अमरावती रेल्वे स्टेशन जवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. सध्या तो पोलीस ठाण्यात असून तो तिथे कसा पोहोचला याबाबत विचारणा सुरू आहे. मात्र त्याने अद्याप माहिती न दिल्याने गुड मात्र कायम आहे. इतवारी परिसरात एक कोळसा व्यापाऱ्याचा पुतण्या परिसरातील दुकानातून स्टेशनरीचे साहित्य आणण्यासाठी सायंकाळी 5 सुमारास घरातून निघाला. तो दुकानात गेला, तिथून त्याने स्टेशनरीचे साहित्य घेतले. परत येत असताना तो घरी न आल्याने कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी त्याची शोधाशोध केली मात्र न सापडल्याने लकडगंज पोलिसात तक्रार नोंदवली. रात्री उशिरा पोलीस शोध घेत असताना तो अमरावती येथील स्टेशनवर असल्याचे समजले. पोलिसांचे पथक पाठवून त्याला शुक्रवारी सकाळी परत आणण्यात आले. त्याला सकाळपासूनच विचारणा करण्यात येत असताना तो केवळ माहिती नसल्याचे सांगत आहे. मात्र अचानक मुलगा 3 तासात अमरावतीकडे कसा गेला हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोटे यांनी सांगितले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तयारीत लागलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आमदार निवासात राहणाऱ्या फुकट्यांनी डोकेदुखी वाढवली आहे. राज्यभरातून नागपूर येथील एका सोहळ्यासाठी आलेल्या आणि मुक्कामाला असलेल्यांनी जाता जाता चक्क आमदार निवासाची तोडफोड केली आहे. राज्यभरातून नागपूरमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आमदार निवासमध्ये माफक दरात राहण्याची व्यवस्था होते. आमदारांचे पत्र असल्यास सहजपणे कोणालाही ते उपलब्ध करून दिले जाते. मात्र याचा गैरफायदा घेतला जात असल्याने दिसून येत आहे. सरकारी मालमत्ता आपल्याच मालकीची आहे असे समजून तसेच आपले काय जाते अशाच पद्धतीने आमदार निवासाचा वापर केला जातोय. त्यामुळे या फुकट्यांना अधिकारी सुद्धा कंटाळले आहेत. आमदार निवासाची खोली देण्यास नकार दिल्यास तक्रारी केल्या जातात. आमदारांचे कार्यकर्ते फोन करून दबाव टाकतात. त्यामुळे अधिकाऱ्यांचा सुद्धा नाईलाज होतोय. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन जवळ आल्याने आमदार निवासाची डागडुजी केली जाते. तुटलेले फुटलेल्या वस्तू बदलवल्या जात आहेत. मात्र दसऱ्याच्या दिवशी मुक्कामाला आलेल्या काही फुकट्यांनी बेसिन, कमोड, खुर्च्या, बेड, कंपाट तोडून सर्व तयारीवर पाणी फिरले. ज्या खोलीची तोडफोड केली आहे त्यांच्या नावाची नोंद असली तरी कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होतोय. जश्न ईद मिलादुन्नबी मुस्लिम समुदाय यांच्यासाठी प्रमुख सण मानला जाणारा असून या दिवसाला हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा ईद सण साजरा केला जातो. मरकंजी सिरतुन्नबी सोसायटी यांच्याकडून या जुलूसचे आयोजन करण्यात येत असून या दिवसाला विविध कार्यक्रम देखील सोसायटीच्या माध्यमातून करण्यात येतात. तर यावेळी या जुलूसमध्ये मुस्लिम समुदायाकडून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपील आयोजकांनी केली आहे. मुस्लिम समाजाकडून भव्य स्वरूपात जुलूस काढण्यात येत असून हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या वाढदिवसात त्यांची आठवण करण्यात येते. तर या दिवसाला कामठी शहरात सकाळी मोहम्मद अली गंज येथून परचम खुशाई करून जुलूसला सुरुवात करण्यात येते.
तर यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून हा जुलूस काढण्यात येतो. या जुलूसात मुस्लिम समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून मोठमोठे परचम हा जुलूसच्या माध्यमातून काढण्यात येतात. तर यावेळी मरकंजी सिरतुन नबी सोसायटी यांच्याकडून या जुलूसचे आयोजन करण्यात येत असून या दिवसाला विविध कार्यक्रम देखील सोसायटीच्या माध्यमातून करण्यात येतात. तर यावेळी या जुलूसमध्ये मुस्लिम समुदायाकडून मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याची अपील आयोजकांनी केली आहे. तर या आयोजनात कामठीनगर प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडून देखील पूर्वतयारी करण्यात आली आहे. हमारे नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पैदाइश पर ये जश्न मनाया जाता है. इत्तेफाक और इत्तेहाद का पैगाम पहुँचाया जाता है. आपस में भाईचारा रहे और कोई शर व फसाद ना फैलाए. अमन और शांति के साथ ये प्रोग्राम हमारा किया जाता है और पूरे कामटी में गश्त इसकी होती है. जुलूस की तैयारी की गई है, मतलब यहाँ मंच पर नाते पाक रसूल बच्चों ने पढ़ा. दो दिन तक के वो प्रोग्राम होता है, लंगर खिलाया जाता है, शरबत बांटी जाती है. मतलब हर तरीके से मतलब ये उनकी सेवा की जाती है. जश्न ईद मिलादुन नबी पूरी दुनिया में 12 रबी अव्वल 9 सितंबर को मनाया जा रहा है. ये त्यौहार हमारे पैगंबर की पैदाइश के खुशी में मनाया जा रहा है और इस को मनाने के लिए पूरे दुनिया के तमाम मुसलमान हिंदू भाई और सभी तमाम समाज के लोग इसमें जुड़ के ये त्यौहार मनाते हैं. और इस साल तो हर समाज का लोग कामठी में जुड़ के हमारे साथ में ये त्यौहार मना रहा है. हमारी आप तमाम लोगों से गुजारिश है कि कल 9 तारीख सुबह 10 बजे मोहम्मद अली मंच से एक विशाल जुलूस निकाला जा रहा है, जिसमें एक शहर के सम्माननीय व्यक्ति यहाँ पर मौजूद रहेंगे, नेतागण मौजूद रहेंगे, आलिम मौजूद रहेंगे और तमाम लोगों की शिरकत के साथ साथ कामठी शहर के बहुत सारे ऐसे लोग हैं जो यहाँ आएंगे और उनके साथ में फिर पूरा ये जुलूस निकाला जाएगा जो शहर का गश्त करता हुआ फिर यहीं वापस आएगा. हमारी आप तमाम लोगों से गुजारिश है कि रोड पर वो लोग जिनके घरों के सामने से ये जुलूस जाएगा वो तमाम लोगों ने जुलूस का इस्तकबाल करना चाहिए और करते हैं. मेरी आपसे गुजारिश है. टीव्ही न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा टीव्ही न्यूज. नमस्कार.